मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेला बंद यशस्वी झाले असल्याचे सकल मराठा समाजबांधवांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या सोलापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एका ठिकाणी पोलिसांनी कार्यकर्त्यात दगडफेक लाठीमार करून जमावाला पांगवले. धरपकड असे प्रकार सुरू असल्याने दिवसभर अनेक भागामध्ये तणावाचे वातावरण होते. सोलापूर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी बंदला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे वृत्त आहे. एसटी बसेस तसेच शहर वाहतूक पूर्णतः ठप्प झाली असून शाळा महाविद्यालय बंद होते. रस्त्यावर अनेक ठिकाणी तुरळक गर्दी होती. शहरातील प्रमुख सर्वच बाजारपेठा बंद होत्या. सकाळी 8 वाजल्यापासून बंद यशस्वी करण्यासाठी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू असून यात सोमवार दिनांक 30 जुलै रोजी बंद पुकारण्यात आला होता. त्याला अनेक संघटनांनी पाठिंबा दिला होता. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून तसेच नवी पेठेतून आंदोलकांनी एकत्र जमून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पहाटेपासूनच पोलिसांनी ठिकठिकाणी मोर्चेबांधणी केली होती. तरी देखील जमाव मोठ्या प्रमाणावर जमल्यानंतर काही ठिकाणी हुल्लडबाजी सुरू झाली. यानंतर पोलिसांवर तसेच त्यांच्या वाहनांवर दगडफेकीच्या घटना घडल्या. यावेळी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचा वापर केला. यात काही कार्यकर्त्यांना बेदम चोपही बसला. दगडफेकीनंतर पोलिसांनी काही ठिकाणी थांबलेल्या युवकांच्या जमावाला घेरून ताब्यात घेतले. पोलिसांनी कार्यकर्त्यात दुपारपर्यंत बऱ्याच ठिकाणी चकमकी सुरू होत्या. मात्र स्थिती तणावाची असली तरी पोलिसांच्या नियंत्रणात होती. काही प्रमुख कार्यकर्ते बंदच्या काळामध्ये पोलिसांसमोर घोषणा देत फिरत होते. त्यात नगरसेवक, माजी आमदार, विविध पक्षांचे प्रमुख पदाधिकारी यांचा समावेश होता. सोलापुरात पोलिसांनी मराठा आरक्षणाचे समन्वयक माऊली पवार, माजी आमदार दिलीप माने, पुरुषोत्तम बर्डे, राजन जाधव, अमूलबापू शिंदे, दिलीप कोल्हे, श्रीकांत घाटगे, मनोहर सपाटे, दास शेळके, संतोष पवार, गणेश वानकर, योगेश पवार, सुनील शेळके, विक्रांत वानकर, महेश कोठे, तुकाराम मस्के, लहू गायकवाड, प्रताप चव्हाण, शहाजी पवार, इंद्रजित पवार, शाहू शिंदे, किरण पवार, सुनील रसाळे, रवी मोहिते, ज्ञानेश्वर सपाटे, लता ढेरे, सुमन जाधव, राम गायकवाड, राम जाधव, राजा सर्वदे, आनंदचंदन शिवे, राजा इंगळे, तुकाराम मस्के, बाळासाहेब गायकवाड यांच्यासह 500 वर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडले. हिंसाचाराची मोठी कोणतीही घटना घडलेली नाही. सोलापूरच्या अक्कलकोट रोडवरील MIDC तील तसेच चिंचोळी MIDC आणि होडगी रोड MIDC तील बहुतेक कारखान्यासह कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बंदमध्ये सहभागी झाले होते. सोलापूर बंद 100% बंद पाळला गेला. अनेक वर्षांनी असा सार्वत्रिक बंद पाहावयास मिळाला. त्या तुलनेत हिंसक प्रकार घडले नाहीत किंवा बंदला वाईट वळण लागले नाही. त्याचे श्रेय मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाजाच्या या दोन्ही संघटनांसह या आंदोलनाला समर्थन देणारे सर्व जाती धर्माच्या नेत्यांसह विविध घटकांच्या सामूहिक शक्तींच्या एकजुटीला आहे अशी चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र सुरू होती. सोलापूर बंदला 100% प्रतिसाद मिळाला आहे. सदरचे आंदोलन सोमवारीच थांबले असून शासनाने वेळेत आरक्षणाचा विषय न मिटवल्यास पुन्हा आंदोलन करू असे मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. महाराष्ट्राच्या विकासामध्ये प्रचंड योगदान असलेल्या समाजाला असं रस्त्यावर येऊन आंदोलन करायची वेळ आली तरी या राज्याचा प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री एकही शब्द समाजाबद्दलची निर्णय व्यक्त करायला तयार नाही. मित्रांनो, दुर्दैव एवढंच वाटतंय आजच्या पूर्ण बंदच्या याच्यात आडम मास्टर सुद्धा आमच्यासाठी आज रस्त्यावर उतरले आणि मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे म्हणले. कम्युनिस्टची आवड कुठं, मराठा समाजाची आरक्षणाची हाक कुठं आणि तमाम राजकीय पक्ष सोलापूर शहरातले, मला वाटतं मुंबई नंतर हे एकमेव शहर असं आहे की इथं मेट्रोपॉलिटन म्हणजे सर्व जाती बहु जाती विषयक असलेल्या शहरामध्ये सर्व जाती आपल्यासाठी मराठा समाजासाठी आज रस्त्यावर आल्या आणि प्रसिद्धी माध्यमांना त्याचं योग्य ते चित्रण केलं असेल. काही लोकांना ही चळवळ बघत नसावी एवढी मोठी ऐतिहासिक चळवळला काही जे अनुचित प्रकार घडले त्याबद्दल मी पोलीस खात्याशी आणि ज्या लोकांची गैरसोय झाली त्यांच्या मी माफी मागून दिलगिरी व्यक्त करतो. पत्रकार बांधवांचा सुद्धा मनापासून आभार मानतो.
कितीतरी सध्याची परिस्थिती म्हणजे मराठा समाजाच्या पोटात कुठे दुखायला आहे ती व्यक्त करण्यासाठी सुद्धा नाही का आमच्या सगळ्या पत्रकार बांधवांनी सुद्धा खूप झटले आहेत. त्यांचं सुद्धा मी सकल मराठा समाजाच्या वतीने एक युवक म्हणून एक शाळेत म्हणजे एक विद्यार्थी म्हणून मी तुमचा मनापासून आभार मानतो. आम्ही सर्व आमचे जे समाज बांधव आहेत त्यांना आम्ही पुढे पाठवतो. आम्ही तुमच्या बरोबर येतो. आम्ही जोपर्यंत जमाव इथून पाखत नाही म्हणजे ज्या त्या घरी जात नाही तोपर्यंत आम्ही इथं थांबतो. म्हणून आम्ही त्यांना विनंती केल्यावर त्यांनी आम्हाला थांबून देते आणि आम्ही स्वतः सर्व जे समन्वय करतो आम्ही सकाळ समाज मराठा समाज या सर्वांनी आपल्या आपल्या आमच्या समाज बांधवाला गाडीत बसवलं आल्यास विनंती करून बसवलं आणि आम्ही पाठिंबा करायला जर आम्ही नसला असतो तर भयानक प्रकार आम्ही विनंती केली पोलीस आम्ही विनंती केली पोलीस बाकी कोणाचा दोष नाही. हे सगळं सहा गाड्या आम्ही स्वतः पोलीस नको कारण काय झालंय आता आंदोलन कुठं कुठं इशे झाले आज राज्यात तुम्ही बघताय ते आपल्याला सोलापुरात तसं होऊ द्यायचं म्हणून आम्ही तिथे थांबलो आणि सगळा मॉब काढतो. मी स्वतः आव्हान केलं कट्ट्यावर वर चढून तसे पण तुमच्यावर फुटेज असतील की बाबा इथं सगळं संपलेलं आहे आपण महाराजांचे मावळे आपल्यावर कोणतरी संशय महाराजांचे मावळे आहेत काही असं म्हणून असं करू नये आपण आपल्या घरी जावं म्हणून मी फार दिलखुश वाटेपणा सगळा मॉब आणलो. तर नवी पेठ पारस इस्टेट येथेही एक पत्रकार परिषद घेऊन व्यापारी वर्गांनी सहकार्य करून संपाला पाठिंबा दिल्याबद्दलही पदाधिकाऱ्यांनी आभार मानले. दोन दिवसामध्ये समन्वय समिती आमच्या राज्याची सगळे बोलून आणि निर्णय घेणार आहे. पण तो जो निर्णय येईल पण ते उग्रण तीव्रच असणार आहे कारण शासन 58 मोर्चे झाले राज्यामध्ये सगळीकडं उग्र आंदोलन चालू आहेत. सोलापुरामध्ये जिल्ह्यामध्ये चालू आहेत सांगली असू द्या सांगोला असू द्या माळशिरस बार्शी असं अनेक ठिकाणी तालुक्यामध्ये छोट्या छोट्या गावामध्ये आंदोलन चालू आहेत. तरीसुद्धा सरकारला जाग येणार मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचं काम हे शासन करतं आहे. नारायण राणेसारख्या लोकांना मध्यस्थी करून दलाला निर्माण करण्याचा प्रयत्न करून मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचं काम करत आहे. परंतु आम्ही मराठा समाज एकटे नसून सर्व जाती धर्माचे लोक आमच्या सोबत आहेत त्यांना घेऊन आणि सगळ्यात मोठं आंदोलन आम्ही पुढील ह्याच्यामध्ये तीव्र प्रमाणात तयार करून आम्ही शासनाच्या विरोधात लढा देणार आहे. आणि आजचा बंद 100% यशस्वी झाला. हा प्रिंट मीडिया असू द्या इलेक्ट्रॉनिक मीडिया असू द्या किंवा पोलीस खातं असू द्या त्यांचं सगळ्यांचं मी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आभारी मानतो आणि ज्यांना कोणाला थोडाफार त्रास झाला असेल त्यांचीसुद्धा दिलगिरी व्यक्त करून माझं दोन शब्द कार्यकारिणीमध्ये आमच्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकारिणीमध्ये ठरवून एकमताने आंदोलन तुम्हाला तुमच्या माध्यमातून आम्ही डिक्लेअर करतो. 1 तारखेपासून जेल भरून राज्यात सुरू आहे. 9 तारखेला बंद तर आपल्याला आधीच घोषित झालं आहे. परंतु मराठा क्रांती मोर्चाची भूमिका या पुढच्या काळात जेल भरूमध्ये सोलापुरातला मराठा क्रांती मोर्चा सहभागी होणार आणि आंदोलन जे पण असेल जे आंदोलन आम्ही पुकारत असताना आमच्यात समन्वय असावं आमच्यामध्ये एकमत झाल्याशिवाय आंदोलन तीव्र राहणार नाही त्यामुळे आम्ही कार्यकारिणीमध्ये बैठक घेऊन आहे. तुम्ही सहभागी होणार यात शंका नाही. परंतु राज्यभरात आता जेल भरो आंदोलनाचं स्वरूप असणार आहे. जेल भरो जी घोषणा मुंबई त्या क्रांती मोर्चाने दिली तर या क्रांती मोर्चाच्या धर्तीवर सोलापुरात सुद्धा जेल भरोची भूमिका स्वीकारणार का तुम्हाला? 100% आम्ही बंद पुकारला होता. यामध्ये सर्व समाज घटकांनी व सर्व व्यापारीतील सर्व त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला व 100% यशस्वी झालं आहे. आत्ताच आपण विचारल्या प्रश्नाबद्दल मी सांगू इच्छितो. जे 1 तारखेला आमच्या मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जेल भरो आंदोलन पुकारलं आहे त्यामध्ये आम्ही सोलापूर शहरातील सर्व युवक आणि जे ज्येष्ठ असतील आम्ही जेल भरो आंदोलनात सहभागी 100% होणार आहे. आणि ह्या सरकारला मी असं सांगू इच्छितो आपण जर मराठा समाजाला लवकरात लवकर या अधिवेशन बोलवलं आहे त्या अधिवेशनमध्ये ठरवून आरक्षण जर दिलं यामध्ये मेगा भरती होणार आहे. ह्या मेगा भरतीमध्ये त्यांना त्याचा फायदा होईल आणि जे महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या होत आहेत त्यामध्ये 53% हा मराठा समाज आहे आणि त्यामुळे या आत्महत्याचं प्रमाण देखील 50% कमी होऊन जाईल कारण ह्या समाजातील लोक घटकाला देखील त्यांचेही मुलं शिकलेले आहेत पण आरक्षण नसल्यामुळं यांना नोकरी मिळत नाही. आजच आत्ता मी TV वर आम्ही पाहिलं की आमचे एक ते बंधू होते त्यांना MPSC परीक्षेमध्ये 1-2 मार्काने असं कमी मार्काने काय जर ते जायचे त्यांना आरक्षण जर राहिलं असतं तर त्यांनी आज त्यांनी रेल्वेखाली आत्महत्या केली नसती. त्यांनी त्यांच्या आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या फेसबुकवर ते आपला एक मराठा बंधू शहीद होत आहे असं त्यांनी वाक्य टिकून त्यांनी ते आत्महनन केलं. ही जर आरक्षण मिळालं तर असल्या आत्महत्या वगैरे होणं बंद होईल आणि शेतकऱ्याला देखील ह्याचा दिलासा मिळेल. हीच मी मराठा आणि ह्याच्यापुढील मी युवकांना असं आवाहन करतो की आपण आत्महत्या करायचं नाही किंवा आत्महनन करायचं नाही आपण मरायचं नाही आपण लढायचं आणि हीच मी मराठा क्रांती मोर्चावर त्यांना विनंती करतो. या संपात अत्यावश्यक सेवा वगळण्यात आली होती. सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने सोमवारच्या बंदला पाठिंबा दिला होता. या बंदविषयी सोलापूर बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मत व्यक्त केले.
अलीकडे या वर्षभरात मराठा समाजाकरता मराठा समाजातल्या लोकांनी आरक्षणाकरता जो मुद्दा उपस्थित केला होता व त्यांची आरक्षण मागणी होती त्याकरता बरेच आतापर्यंतची आंदोलनं झाली, मोर्चे निघाले, तरी परंतु एवढं होऊनही शासनाने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांना अद्यापावे तो आरक्षण मिळालं नाही. वास्तविक पाहता याकरता शासनाने ताबडतोब याबाबतीत जी काही भूमिका आहे ती त्या भूमिकेबद्दल त्यातले जे निष्णात जे लोक आहेत, विद्वान जे लोक आहेत, यामध्ये कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याकरता जे वकील मंडळी असतात ह्या सर्वांची एक समिती नेमून ताबडतोब त्याबद्दल काय निर्णय घ्यावा किंवा काय करता येईल ही भूमिका त्यांनी घ्यायला पाहिजे होती. पण तसं न करता हा मुद्दा जितका शिगळेल त्या पद्धतीनं शासन वागत आलं आणि शेवटी हा मराठा समाज रस्त्यावर उतरला आणि नुसता समाज उतरला नाही तर मराठा समाज जे आरक्षण मागत आहे त्या मागणीला समाजातील सर्व समाज त्या समाजातील नुकतेच मराठा समाजातीलच व्यक्ती नव्हे तर इतर समाजातील व्यक्तींनीसुद्धा आणि त्या सामाजिक संघटनेनीसुद्धा या आज सोलापूर बंद पुकारलेल्या त्यांच्या बंदला सर्व संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे, सर्व समाजातील लोकांनी पाठिंबा दिलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांना आमचं बार असोसिएशन सोलापूर हे सुद्धा पाठिंबा देत आहे. आज जो काही मराठा समाजाने आरक्षणाकरता महाराष्ट्रभर आंदोलन छेडलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज सोलापूर बंदची हाक दिलेली आहे. त्या बंदमध्ये आम्ही टोटल सोलापूर बार असोसिएशन ते मराठा समाजाच्या पाठिंबा आहे, त्यांचं मागणी रास्त आहे, त्या मागणीला त्या मागणीसाठी आमचं सोलापूर बार असोसिएशन देखील त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांना आम्ही पाठिंबा देत आहोत. आज मी पाहतो की मराठा आरक्षणासाठी सर्व थरातून त्यांना पाठिंबा मिळत आहे. मी सुद्धा दोड्डीचा बंजारा समाजातला असून माझा सुद्धा मी व्हॉट्सअप वगैरे मध्ये पाठवून त्यांना पाठिंबा दिलेलाच आहे. तरी पण सुद्धा आज रोजी मी असं सांगतो की आमचे अंकलगी साहेब म्हणजे वकील संघाचे अध्यक्ष बी बोललेत, उपाध्यक्षही बोललेत, परंतु माझा या आरक्षणासाठी पूर्ण बंजारा समाजातर्फे पाठिंबा आहे. आज जो मराठा समाजाने बंदची हाक सोलापूरला जे केलेली आहे त्यामध्ये आम्ही संपूर्ण सोलापूर बार असोसिएशन यामध्ये सहभागी आहोत. आज आपण जर बघितलं तर 16% आरक्षणाची मागणी या मराठा समाजाने केलेली आहे तर ती मागणी बिलकुल रास्त असून त्या मागणीला आमच्या सोलापूर बार असोसिएशनचा पाठिंबा आहे. जर शासनाला खरंच या जो सरकारी मालमत्तेचं नुकसान जे होत आहे, जे मराठा समाजाचा उद्रेक त्यांच्या या बंदमधून दिसून येत आहे व संपूर्ण अराजकतेचं जे हे आहे ते याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन मराठा समाज करण्याची दाट शक्यता आहे आणि संपूर्ण भारत देशाचं यामुळे नुकसान होणार आहे. तर त्यामुळे शासनाला लगेच ताबडतोब या ठिकाणी कारवाई करून मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि तेही संपूर्ण कायदेशीर चौकटीच्या बाबी व सर्व अभ्यास करूनच या संपूर्ण याचा छडा लावावा अशी माझ्यातर्फे देखील आमच्या संपूर्ण संघटनेतर्फे याला पाठिंबा आहे. आणि आमच्या वकील संघाचं जे पाठिंबा देण्याचं ती मराठा समाजाची जी वास्तविक मागणी आहे ती खरी आहे आणि गरजेचं आहे आरक्षण देणं हे सोलापूर बार असोसिएशनला पटल्यामुळं संपूर्ण सोलापूर बार असोसिएशननं अभिनंदन करण्याजोगा पाठिंबा या मराठा आरक्षणा संदर्भातला जो दिलेला आहे आणि सोलापूर बंदच्या हाकेला ओ देऊन सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळं सोलापूर बार असोसिएशनचं अभिनंदन किती करेल तेवढं कमी आहे. कारण सोलापूर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या सध्या आत्महत्या होत आहेत, ज्या जलसमाधी काकासाहेब शिंदेसारख्या तरुण मुलाने घेतली, राहुल तोडकरनं विष प्राशन केलं, कित्येक ठिकाणी तरुणांनी रेल्वे पुढे उड्या मारल्या, ही परिस्थिती पाहता की आज खरंच मराठा समाजाची जी दयनीय अवस्था आहे ही हे पुढे यायला लागलेली आहे आणि ही परिस्थिती पाहून सोलापूर बार असोसिएशन असेल किंवा समाजातील अन्य घटक असतील, अन्य समाज असतील, सर्व समाजाने पाठिंबा दिलेला आहे, त्या सर्व समाजांचं अभिनंदन करेल तेवढं कमी आहे आणि यामुळे असं वाटायला लागलेलं आहे सर्व घटकांचीच जरी इच्छा असेल की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे तर निश्चितपणे मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसून निश्चितपणे भारतीय संसद असेल किंवा महाराष्ट्राची विधानसभा असेल निश्चितपणे आरक्षण निश्चित दिलं जाईल अशी खात्री आता वाटायला लागलेली आहे. सरकारला आता आरक्षण दिल्याशिवाय पर्याय राहणार नाही अशी मला खात्री वाटते. यावेळी सोलापूर बार असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.